असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर चांगल्या सवयींची साथ पकडली पाहिजे आणि वाईट सवयींना जितक्या लवकर दूर सारता येईल तितक्या लवकर सारलं पाहिजे। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा, चला काही चांगलं ऐकूया। एक गुरु आपल्या चार शिष्यांबरोबर जंगलातून जात होते। शिष्य म्हणाले, आम्हाला आज काहीतरी चांगला उपदेश करा। गुरु एकदम थांबले, त्यांनी शिष्यांचे लक्ष बाजूच्या चार झाडांकडे वेधले। एकाला सांगितले, उपट बघू ते पहिलं झाड। त्याने ते काम झटपट दोन बोटांनीच पूर्ण केले। दुसऱ्याला दुसरे झाड उपटण्याची आज्ञा केली, त्याला ते थोडंसं अवघड गेलं। तिसऱ्याला तिसरं झाड उपटताना दोन्ही हातांचा वापर करावा लागला आणि सर्व शक्ती पणास लावावी लागली। चौथे झाड त्याच्या खोडात मिठी मारून गदागदा हलवले तरी त्या झाडाची पाने सुद्धा हल्ली नाहीत। गुरु म्हणाले, पहिले झाड चटकन उखडले गेले कारण ते नुसतेच कुठे जमिनीच्या बाहेर डोकावत होते। दुसऱ्या झाडाने आपले मूळ जमिनीत थोडे आत नेले होते। तिसरे झाड म्हणजे एक झुडूप होते। चौथे झाड मात्र नेहमीप्रमाणे पूर्ण आकाराचे होते। तुम्ही उपदेश करण्याची विनंती केल्यानंतर माझे लक्ष सहज त्या चार झाडांकडे गेले आणि मला ती उपदेश करणारी वाटली। आपल्या वाईट सवयींच्या बाबतीत सुद्धा नेमके हेच घडते। त्यांची सुरुवात असताना आपण त्या उखडून टाकू शकतो, पण एकदा का त्या घट्ट आणि जुन्या झाल्या तर त्यांची मुळे वर्तनात खोलावर शिरली की त्यांना उपटून टाकणे फार अवघड जाते। मित्रांनो, फार बोधपूर्ण गोष्ट होती ना, पाहुणी म्हणून आलेली सवय मालकीन बनता कामा नये। चांगल्या सवयी वाढवाव्या लागतात, वाईट सवयी दृढ होण्याच्या आतच उकडून टाकाव्या लागतात। जीवनाच्या बागेत वाईट सवयींची छाटणी तर चांगल्या सवयींची पेरणी करायची गरज असते। एखादी छोटीशी गोष्ट पण ती वाईट असेल आणि त्याची जर सवय लागली तर ते आपल्या अधोगतीचं कारण नक्कीच बनू शकतं। त्यामुळं अशा वाईट सवयी जर तुम्हाला वेळीच लक्षात येत असतील तर त्यांना वेळीच बाजूला सारा, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया।